राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट के विधायक रोहित पवार सोमवार को नागपुर दौरे पर थे। नागपुर दौरे के दौरान उन्होंने मीडिया से बात करते वक्त विदर्भ और नागपुर विधानसभा सीटों के बारे में कहा कि इसका निर्णय अनिल देशमुख की और पक्ष के वरिष्ठ नेता लेंगे। एक तो या भागा मध्ये अनिल देशमुख साहब हे पवार साहेबांचे एकदम विश्वासीय व्यक्ति आहेत। इथे किती जागा लढाव्यात याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेब अनिल देशमुख साहेब जयंत पाटील साहेब घेतील। पण एक तुम्हाला सांगतो की सर्व पक्षाला विश्वासात घेऊन जास्तीत जास्त आणि गेल्या वेळेसपेक्षा जास्त जागा आपल्या आम्हाला कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमच्या तिन्ही पक्षांच्या जागा कशा निवडून येतील यासाठीसुद्धा आम्ही एकत्रित प्रयत्न करू। आणि शेवटी एक हे त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही, कदाचित ती चर्चा असेल, त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा। सगळ्यांची इच्छा असतेच। अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील, पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्याबाबतीत जे काय करायचं ते कळेल। आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, आमच्या घरामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो। चर्चा झालेली बरी असते महाविकास आघाडीमध्ये असून, आता आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं रस्सीखेस होते, तिथून एकमेकांच्या कुरघुड्या केल्या जातात, ते महायुतीचा विषय राहिला। आमच्यात तसं होत नाही, पण अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील, आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेतील।